जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे किसान काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष। कर्नाटकात काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले असून या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचंड जल्लोषात विजयाचे स्वागत करण्यात येत आहे। लोणखेडा शहादा येथे देखील किसान काँग्रेसचे नंदुरबार जिल्हा सरचिटणीस गणेशराजे रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वात जल्लोष साजरा करण्यात आला। अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाकरी फिरवली असून अभूतपूर्व यश संपादन केले आहे। या निवडणुकीत 224 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज निकालाच्या दिवशी सकाळपासूनच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची विजय घोडदौड सुरू होती। या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत होता। कर्नाटकमध्ये मिळालेल्या यशानंतर लोणखेडा येथे किसान काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला। किसान काँग्रेसच्या माध्यमातून लोणखेडा 4 रस्ता येथे फटाके फोडून कार्यकर्त्यांनी एकत्र आनंद साजरा केल्याचे दिसून आले। यावेळी जिंदाबाद जिंदाबाद, काँग्रेस पार्टी जिंदाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या। यावेळी किसान काँग्रेसचे प्रीतम शांतीलाल पाटील, भूर्या लिंबा ठाकरे, निखिल गोविंद चौधरी, संजय झाकीर पिंजारी, अमरसिंग धनसिंग गिरासे, तारज शिवा शेंबळे, कुंदन भगवान ठाकरे, तिलक लिंबा ठाकरे, करण रामदास सोनवणे, रोहित पाटील, रोहित साठे, संतोष रोहिदास फुलपगारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी किसान काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गणेशराजे रघुनाथ पाटील म्हणाले की भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देश जोडण्याच्या काम केले। महागाईला नागरिक त्रस्त झाले होते, त्याला विरोध म्हणूनच नागरिकांनी भाजपाला जागा दाखवली। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार।